ನ್ಯಾಯ ಬೇಕು. ಎತ್ತಕಲ್ಲಿ ಬಡ ಜನ ಮನೆಯನ್ನು ಒದಗಿಸಿ 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 ಮನೆ ಇಲ್ಲದವರಿಗೆ ಮನೆಯನ್ನು ಒದಗಿಸಿ 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 ಇಲ್ಲಿ ಕ್ಲಬ್ ಜಿಂದಾಬಾದ್ 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 ಎಸ್‌ಸಿಐ ಕಮ್ಯುನಿಸ್ಟ್ ಜಿಂದಾಬಾದ್ 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 ಬೇಕೆ ಬೇಕು ನ್ಯಾಯ ಬೇಕು ಬೇಕೆ ಬೇಕು ನ್ಯಾಯ ಬೇಕು ಜಿಂದಾಬಾದ್ ಎಸ್‌ಸಿಐ ಕಮ್ಯುನಿಸ್ಟ್ ಜಿಂದಾಬಾದ್ 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 ಎತ್ತಕಲ್ಲಿ ಬಡ होराट नड़ीत तमेल चलिए गुलबर्ग नगर दिन नि नोड़ता है साकु दुड मटदे बृहत् नगर बेता है इश् दुड मटदे बेता नगर सामान्य जन बद हेगे अरे भाला केट पर्स्थित होता है याके कूली नाली बदक जन बदकुंत स्थिति और स्थल एष्ट मटी के अंतर्रे उपजीवन के कष्ट आगता है भाळ मुख्यवागि नावु केळ्तिरोदु बड जनरिगोस्कर सरकारद अदरदे अंत निर्धारगळिवे सरकारने हेळुत्ते नीरु मने आरोग्य शिक्षण इवेल्ल मूलभूत हक्कु अंत हेळुत्ते आदरे इवत्तु एष्टो जन बीदिगे बंदिद्दारे अवरिगे अदु यावुदु सिग्ता इल्ल ईग आश्रय कन्यन स्थापने माड्ता इद्दारे आश्रय कन्य सरकारदिंद कोड्ता इद्दारे आदरे यारिगे सिग्ता इदे अदु नमगेल्ल गोत्तिदे दुड दुड दलाली मध्ये नानु नीनु अंत पैपोटी तगंदु बेकादर कडे कोड्ता इद्दारे आदरे निज्वाग्लू यार बडवरु इद्दारे यार बीदिगे बिद्दिद्दारे अवरिगे एनु सिग्ता इल्ल ಹೀಗಾಗಿ ಏನು ಆಶ್ರಯ ಕಲ್ಯಾಣ ಜೀವಂತವಾಗಿ ಬದುಕ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತ ಜನ ಶವದ ಸಮವ ಬದುಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ತಮಗೆ ಹೇಳೋಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಮನೆ ಸೋರ್ತಾ ಇದೆ ಅಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ಇದ್ದಾರೆ ತಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ವಾರದಿಂದ ವಾರಗಟ್ಟಲೆ ಮಳೆ ಬಿಡದನೆ ಸುರಿತಾ ಇತ್ತು ಚಳಿನಲ್ಲಿ ಬದುಕ್ತಾ ಇದ್ದರು ಜನ ಅಲ್ಲಿ ಹೋಗೋಕೆ ದಾರಿ ಕೂಡ ಸರಿಯಾಗಿಲ್ಲ ಅಂತ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಅವರು ಬದುಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್ಕಾರ ಇದು ಯಾವುದು ಕೂಡ ಗಮನ ತಗೊಳ್ಳದೇನೆ ಏನು ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚಿಕೊಂಡು ಕುಂತಿದೆ ಇದನ್ನ ನಾವು ವಿರೋಧಿಸಬಿಟ್ಟು ಯಾರು ನಿರ್ಗತಿಕರಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಮನೆ ಇಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಮನೆ ಒದಗಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಈ ಒಂದು ಹೋರಾಟ ನಡೆಯತಾ ಇದೆ ಒಂದು ವೇಳೆ ಸರ್ಕಾರ ನಿರ್ಲಕ್ಷಿಸಿದ್ರೆ ಇನ್ನು ಉನ್ನತ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ನಾವು ಹೋಗಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಶಹರಕ್ಕೆ ಏಕತಾ ಕಾಲೋನಿಗೆ ಲೋಗೋಂಕಿ ಕುಚ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಲೇಕರ್ ಯಹಾ ಪೇ ಯೇ ಆಹತಿಜಾಜ್ ಕಿಯಾ ಜಾ ರಹಾ ಹೈ ಯಹಾ ವಹಾಂ ಪರ್ ರಹನೆ ವಾಲೆ ಕೈ ಲೋಗೋಂಕೊ ಘರ್ ಕಿ ವ್ಯವಸ್ಥಾ ಠೀಕ್ ತರಹ ಸೇ ನಹೀ ಹೈ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಇಶ್ಯೂಸ್ ಹೈ ಉನ್ಕೆ और ख़ास तौर पे यह है कि वो जहाँ पर रहते हैं तो वहाँ पे उनको उनका आइडेंटिटी जो घर पे ये इनका हक है इस घर पे तो ये जो कागजात है वो सभी मिलने चाहिए तो ये सारे डिमांड्स लेकर हम लोग यहाँ आज इकट्ठा हुए हैं तो ये एकता कॉलोनी जो है एक्सटीरियर थोड़ा मतलब आउटस्कर्ट्स में आता है सिक्योरिटी की बहुत बड़ी इशू है वहाँ पे जो औरतें हैं दिन भर काम करती हैं काम पे जाती हैं छोटे छोटे बच्चे होते हैं तो वहाँ पे ना रास्ता है ना बिजली भी सही तरह से है तो ये सब जो बेसिक फैसिलिटीज़ है ये मुहैया करानी चाहिए और उनको सबसे पहले ये है कि जो बेघर है उनके लिए घर का इंतज़ाम किया जाना चाहिए तो ये डिमांड्स लेकर आज हम यहाँ आए हैं इसके साथ ही हम ये भी गुजारिश कर रहे हैं एडमिनिस्ट्रेशन से कि गुलबर्गे में जो है जितने भी बेघर लोग हैं तो उनके लिए घर की मकान की जो व्यवस्था है वो की जाए डॉक्टर सीमा देशपांडे एस यू सी आई कम्युनिस्ट पार्टी की ओर से